मनीषा, ह्या शनिवारी रविवारी नाही आले बुवा, सुट्ट्या नसन भेटल्या नाही. हो, यायचं म्हणत होते पण वेळेवर ना त्यांना सुट्ट्याच नाही मिळाल्या, त्यामुळे राहूनच गेलं त्यांचं. तर आता पुढच्या शनिवारी, आता येणाऱ्या शनिवारी येईल म्हणे. हो ना, बुवा येईन म्हणून मी शांताबाईच्या वावरात त्या दिवशी निघाले नाही गेली, घरी आली होती लागन तर शांताबाई बोलावाले चाल म्हणून. आता मला वाटलं का बुवा येईन बापा, अजून मनन कमाई सासू वावरात निंदाले गेली ना, मनीषा घरी आहे तर म्हणून मी गेली नाही बापा. कशाला जाते गाय तू कामाला? नको जात जाऊ ना, घरीच राहत जा. बाबा म्हणते का तुला कामाला जाय म्हणून, तरी तू जातेस घरी. आता तू आहे म्हणून मला बरं वाटते बाई, चांगलं वाटते. तू गेली म्हणजे मग त्या बाबी घरी राहते का? तो बाबा घरी राहत नाही, मग मी एकटी एकटी घरी राहून काय करू? मग मी जातो. तुझ्या सासूचा तर बिलकुल फोन नाही का? काही नाही बुवा, रोज करते का फोन? हो रोज, त्यांचा रोज दिवसातून 3 वेळा 4 वेळा फोन येतो त्यांचा. न चुकता फोन करतात ते, जेवायला बसले की तेव्हा फोन करतात, आणि झोपायच्या अगोदर फोन करतात, आणि लगेच उठल्याबरोबर फोन करतात गुड मॉर्निंग बोलण्यासाठी. बुवा करतेत फोन. आणि तू सासू तर एकही वेळा फोन नाही करत ना, तुले केला ना एखाद्या वेळा मोले केला. तर चाल बापा येईन बाई संगच बोलतो का मनीषाची तब्येत कशी आहे, काय आहे काय नाही, बिलकुल नाही. हे वका त्याची मर्यादा. आणि तुला आम्ही घेवाले आलो होतो तेव्हा न सांगता आलो तर किती आम्हाला बोलली होती ना. आता पाय ना, आता तुले येवाले कमीत कमी किती कितीक महिने झाले असन ना, तरी 3-4 महिने झाले असन ना. नाही कशाला गं आई, 3-4 महिने 2 महिने झाले असणार, 2 महिन्याच्या वर नसणार झाले. 2 महिने तरी 2 महिने कमी होते का? एखादा तर फोन करती, एखादा तर फोन आला असता तेव्हा सासूचा, एकही फोन नाही केला. जाऊ दे ना गाई, असू दे ना, नाही केला तर नाही केला, त्यांना एवढं समजत नाही. बोलणं कसं समजते? तू असा सुले तर बरंच असन का? बरं झालं तिथंच आहे. आता 9 महिने तू नाही जाशीन तर फोन नाही करणार तुले. आणि बुवा काही म्हणत नाही का? येवत मांडले ये मा घरी का काही काही नाही म्हणत का? नाही नाही ते काही नाही म्हणत, माझ्या मर्जीवर. तुझी मर्जी म्हणतात, तू इथे राहा नाही तर तिथे राहा, कुठे राहा, ते तर ट्रेनिंगवरच आहे ना, मग त्यांना मतलबच नाही मी कुठे पण असो. हो ते आहेच म्हणा, आता इथं राहिले असते तर धावधाव आले असते नेवाले तुले. चाल 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 करून. आणि तुला सासूला काही फिकर नाही, आता 6वा महिना चालू आहे का तुया, पुढच्या महिन्यात तुले 7वा महिना लागते, मग 7वा महिना बी इथंच होते, मीच करतो त्या 7वा महिना. काय करते ते तुझे सासू? मोठी म्हणत होती तू नंद बी म्हणे काय ना, 7व्या महिन्याला मी नीन वहिनीले घरी, आणि त्या नंदीचा इथं एक फोन नाही. तसेच आहेत ग आई ते, तसेच आहेत ते, कोळला कोळली मया असते त्यांना, कोळला लाड असते त्यांना, बाकी काही नाही. जाऊ दे, आता मला काय भारी नाही, एकुलती एक माई पोरगी आहे, दिलेवारी बी करंत काही हे नाही मले. बस तू त्यासाठी ज्यूस गीस बनवतो मस्त, उभी उभी राहत नको जात, बस खाली बसून जात जाय. हो गाय ती काय बनव मग. कायले बोलावलं मला सांग आता, येतो सुट्ट्या भेटत नव्हत्या, अर्ज टाका लागलं मग मला, अर्ज टाकून सुट्टी घ्यावी लागली मला. काय काम पडलं मायाचं, अचानक बोलावूनच घेतलं मला. हो तिथं आनंदपूरला बरं गेला असं तू, आणि म्या बोलावलं तर मला बोलून राहिला, 2 गोष्टी सांगून राहिला, कायले बोलावलं कायले बोलावलं करून. गेलोच नाही ना या शनिवारी, गेलोच नाही, सुट्टीच नाही दिली म्हणून राहूनच गेलो, गेलोच नाही तिथं आनंदपूरलाही नाही गेलो, सुट्टीच नाही भेटत होती ना. बरं जाऊ दे, तू सांग मले का मनीषाला आता तिथंच ठेवतं काय? आपल्या घरचं वारीस तिच्या पोटात आहे, आणि तिला तिथंच ठेवतं काय? डिलिव्हरीपर्यंत तिथंच ठेवतं का? आता पुढच्या महिन्यात तिला 7वा महिना लागते, 7वा महिना की काही करू नाही कमी, 5वा महिना करासाठी तिच्या मायनं नेलं तिला तिथं, आणि तेव्हापासून आनंद देवाचा पत्ता नाही, आणि तू ही गोष्ट कळत नाही का मनीषा? चाल तुला नेऊन देतो म्हणून दर शनिवारी रविवारी तिथं जातो, तिला भेटून मग तिकून तसाच तिकडे चालला जातो. हां तेवढं दिमाग नाही चालत तुये का? चाल मनीषा आपल्या येवत मांडले जाऊ, तिथं राहायचो तू. तेच होत नाही तयारी इथं येवासाठी, तर मी काय करू? जबरदस्तीनं घेऊन येऊ तिले. अमाय बाई बरीच आहे आमची सोनबाई, तर स्वतःच्या घरी येवाला तयार होत नाही का? असं कसं रे अर्जुन, कसं अशानं कसं होईल? आई कशानं कसंच नाही होणार, सगळं बरोबर होईल. आता माझी ट्रेनिंग आहे तेव्हापर्यंत ते तिथं राहते, मग माझी ट्रेनिंग झाली मी इथं झालो तर मग ते बी इथं येऊन जाईल. वा रे वा अर्जुन माया पोट्ट्या, असं कसं रे बा, तू इथं होत थे तिच्या मायच्या घरी, तू कुठेही राहिन तिले इथंच राहावं लागन, तिचं सासर होई लग्न झाल्यावर माहेरी एवढा महिने राहिन जमते काय रे बा? मग जा ना बाबा तुम्ही जा, घेऊन या तिले, मले कायले बोलावलं? अरे आमचं स्वप्नार नाही, आता तू तिकडे ना, आम्ही दोघं जाऊन ना घेऊन येऊ, अजून आमच्या संग पाठवते नाही पाठवत, अजून आमची इन्सल्ट म्हणून तुला बोलावलं. बरंच झालं मला बोलावलं, तू ना बरंच झालं, आता मी काय करू तूच सांग. तुला याच्यासाठी बोलावलं रे बाबू, आता तू आमच्या सोबत चाल, आपण तिघे जण जाऊ आणि सुनबाईला घेऊन येऊ. दोघंच गेले असते घेऊन आले असते तरी बी चाललो असतो, मला बोलावायची गरजच नाही होती.
हां हां ठीक आहे जास्त चला ठेव ओढू नको. चल आता आमच्यासोबत चल ठीक आहे जाऊ ना घेऊन येऊ सोन पहिले. चल पुढच्या महिन्यात तिचा कार्यक्रम करतो म्हणते मोठा धुमधडाक्यानं कार्यक्रम करतो म्हणते तू आई. हो ना माझ्या शेजारनी माझ्या मैत्रिणी आजूबाजूच्या सारे लोक विचारून राहिले बाई. हा तुही सोनव तुही सोनव तुही सोनव ना मी काय उत्तर देऊ बापा. चल मग फोन करू दे मग फोन करून देतो पहिले सांगून देतो आम्ही तिकडे येऊन राहिलो म्हणून. आणि मग जाऊ. नाही फोन नको करू आपण गफलतीत जाऊ. तिची माय कशी आली होती तिला नेवाले गफलतीत फोन नाही केला होता काही नाही बस त्याच्याच वाणी आपल्याला वागायचं आहे. आपण गफलतीत जाऊ आणि घेऊन येऊ. चल ठीक आहे आई तुया मतानं चला मग करत तयार आहे. चला गाडी सांगून देऊ का गाडी सांगून देतो गाडीनं जाऊ. हो गाडी 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 दे सांगून गाडीनं जाऊ आणि गाडीनं आजच्या आजच येऊन जाऊ सुन पहिले घेऊन. चालन चालन ठीक आहे करा तुम्ही दोघं तयारी करा मी जातो गाडीवाले सांगून देतो. चांगले लोक नाही भेटले बाबा आपल्याला पण. आता काय झालं त्या लोकांनी चांगलेच तर आहे चांगले सुशिक्षित लोक आहे. नाही एवढे समजत नाही का त्याला का पुरीले पुरीच्या घरी पुरीच्या सासरी नेऊन द्यावा म्हणून ठेवली घरीच बसून. आता जास्त बोलू नको आता नको बोलू जास्त चल करतो यार आता पण चल. हो करतो नाही तर काय काय शांत बाई हे नाही पटलं बा आम्हाला कोणालाच नाही पटलं. काव पार्वती तुला पटलं काय 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 पटलं नाही पटलं. नाही एवढ्या खोल पर्यंत नको जाऊ तू फक्त एवढं सांग तुला पटलं काय. नाही पटलं बा आम्हाला बी पण काय ते तर सांग पाय ना समोर माहितच होते तुला ऐक. हो बाबा नाही तुला पटलं काय तेवढं सांग फक्त. नाही पटलं मले पण काय काय पटलं नाही पटलं सांगतो सांगतो धीर ठेवा. हा बघ शांताबाई एक गोष्ट आहे साहजिकच गोष्ट आहे त्या घरी एवढी मोठी वस्तू आली दोन वस्तू आल्या काय तीन वस्तू आल्या माठ बी आणला तीन वस्तू आल्या. हा तुन पार्टी दिली आम्हाला आणि मिठाई आणतो म्हणत होती आणली मिठाई बी आणली नाही मिठाई बी दिली नाही पार्टी बी दिली नाही आणि फक्त चिमूट चिमूट साखर देऊन दिली आमच्या हातावर ठेवून बस तेवढ्यातच भागवलं. असं होय काय असं तुले पार्टी पाहिजे काय मशीन आणली त्या खुशी मध्ये पार्टी बी देऊ काय मी. मग कसं तर देवाच लागन हा माया मनाच्या पहिले तुला देवाला पाहिजे होती पार्टी. मला काय माहित बापा का घरात वस्तू आणल्यावर पार्टी द्यावं लागते म्हणून माहित राहिलं असतं तर मी पहिलेच पार्टी दिली असती तुम्हाला. सारं माहित आहे शांताबाई तुला सारं माहित आहे पण तू कधी कंजूशीपणा करत कंजूस आहे तू. असं कंजूस आहे मी. हो तू कंजूस आहेस. कंजूस राहिली असती तर गोल्यानं काल तुले 1000 रुपये एकदम बक्षीस नाही देऊन दिलं असतं. कंजूस राहिली असती तर कंजूस म्हणत मले. हो तर गोल्यानं दिलं ना बक्षीस तू ना थोडी दिलं तू हाय कंजूस गोल्या नाही गोल्या दिलदार आहे तू हाय कंजूस म्हणून तर तू पार्टी नाही दिली आम्हाला. हा चिमुट चिमुट साखर ठेवली आमच्या हातावर. बरोबर मुन्नी तू बरोबर एकदम बरोबर कंजूसच आई आहे शांताबाई. हे पा मले कंजूस म्हणू नका मा सारखी दिलदार बाई नाही पार्टी पार्टी करता पार्टी की देईन ना तर तुमचे 7 पुष्ट लक्षात ठेवन तुमची काय पार्टी दिली होती माझ्या काही बाईनं. आता कसं जमलं थेच तर पाहिजे आम्हाला दे ना पार्टी तीन तीन वस्तू आल्या तुझ्या घरी आणि पार्टी नाही दे पार्टी काही बोलतो काही देतो सांग. आत्ता पाहिजे पार्टी तुम्हाला बसा इथंच आत्ता बनवतो मस्त गोड धोड समोसे अजून काय काय नाही काय काय आत्ता बनवतो देतो तुम्हाला पार्टी. आताच्या आता काय किती 5 मिनिटात बनवशील का हो शांताबाई. नाही 5 मिनिटात तर नाही बनवणार पण तरी 1-2 घंटे लागन तर आहे ना तुम्ही रिकाम्या. सामान मा घरीच आहे बाद बनवतो तुमच्यासाठी वेगळे वेगळे व्यंजन आणि खा मग करा पार्टी. मग आम्हाला ते गेलेच काय हो बाकीच्या राहतील ना मग. हो तर तेले बी बोलावून घेतो ना तेले बोलावतो सगळे एक खट्टे जेवढ्या बाया आहे तेवढ्या सगळे. जमलं बा गंगा तीर निशाणी पे लगा. मग आपला तीर निशाण्यावरच लागते खाली जातच नाही तीर आपला असं काय मग माय बोलणं. ठीक आहे आता तुम्ही बसता काय तर बसा मी पटकन गावातून फिरून येतो सगळे सांगून देतो आणि 1 घंट्यानं सगळे बोलावतो. आ हो जाय तू सगळे सांगून दे आणि आम्ही बनवू लागतो मग चौघ्या जणी हाऊ ना आपण एक गौरी आहे चौघ्या जणी मिळून 5 जणी मिळून पटपट बनवून टाकू जे काय जसं जसं सांग जे तुला बनवायचं आहे ते बनवून टाकू. बसा मग तुम्ही आता मी गावातून फिरून येतो पत्ता सांगून येतो. हो जाय जाय पटकन जाय ये. कमला कमला व कमला बोल बोल शांताबाई काय झालं. हो काही नाही झालं म्हटलं 1 घंट्याच्या बाद मा घरी येजो. कायले बापा 1 घंट्याच्या बाद ओ येजो तर कायले ते तर सांग.
नाही सांगत नाही मी, सरप्राईज आहे सरप्राईज आहे सरप्राईज. येजो तू एक घंट्याच्या बाद, चांगले तयार होऊन येजो मस्त. बरं ठीक आहे. साडी गिडी घाला लागन काय? तू या मता ना बा, साडी घाल नाही तर काही घाल नाही, तशी बी आली तर चालते. तुया जिबीने बिलकुल हाड नाही हो शांताबाई, काही बी बोलत राहतो तू. काही बी नाही, थांब तुले एक रामदेव बाबाचा डायलॉग आठवला मले, सांगतो तुले. सांग सांग बरं. पाई एका भाषणामध्ये मी ऐकलं होतं बाई रामदेव बाबाचं बोलणं. कसे म्हणते? औरत ड्रेस मी अच्छी लगती आहे म्हणते, साडी मी उससे भी अच्छी लगती आहे म्हणते, और कुछ भी ना पहने तो भी अच्छी लगती आहे म्हणते. हे ऐकलं तू? नाही ऐकली होती? नाही बापा मी नाही ऐकली होती. तू नको ऐकली झाले बाई, दोन एक महिने ऐकलं होतं मी असं. तुम्ही जर हे ऐकलं असन तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मला तेवढं आठवत नाही पण तुम्हाला नक्की माहीत असणार असं रामदेव बाबानं म्हटलं होतं, तर सांगा मला कमेंटमध्ये कसं म्हटलं होतं. हो सांगते ते, सांगते सांगते. तूच तू सांग, तू मला त्या घरी कायले बोलावून राहिली? म्हणून तर राहिली तुला सरप्राईज आहे, येजो तर. नाही मला सांग बा, तू पहिले सांग मला तू कायच्यासाठी बोलावून राहिली मला तर. अहो माय, तुला काय फाशी देवाले बोलावून राहिली का मी? का तुला मा घरी नेऊन मारून टाकन तर एवढी हा हे होऊन राहिली? येजो म्हणलं तर येजो एक घंट्यानं बरोबर. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, येईन येईन येईन. शांताबाई बी बरीच आहे बाई, आता हे काय नवीनच. जाऊ दे असो, काय आहे काय नाही तर माहीतच पडन. तिच्या घरी गेलो का? जाऊ दे, तिच्या घरी गेली का माहीतच पडन कायले बोलावलं तर. काहीची प्लॅनिंग करत असन कायची, इथं जाऊ ना तिथं जाऊ कुठं तरी जावाची काही असं काही प्लॅनिंग करत असन म्हणून बोलावते ते. सारेलेच बोलावलं असन मला तर वाटते. चाल जराशी झोपून घेतो, आता आराम करून घेतो जराशी, मग बरोबर अर्ध्या घंट्यानं उठून तयारी करा मग जाईन. हो हो बाई हो, आज चाललो बापा, आता आज तिघही जण चाललो आणि घेऊन येतो बापा. हो आजच जातो आणि आजच घेऊन येतो. पाहिजो आई, घोड्यावर बसून जाऊ नका, घोड्यावर बसून येऊ नका. हा थोडं जबरदस्ती केली तर राहून भेजा जा, एकदम आपले आपलेच नको दाखवा. नाही व तसं एकदम काय तळतळ बोलत नाही काही, मी व्यवहारिकच बोलतो बरोबर, तुला तर माहीत आहे मागच्या वेळेनं कशी झटकून टाकली होती पार, आता कसे चिमून गेले होते. हा आई तू असं हमेशा हमेशा तेले बोलणं बरोबर नाही, झटकून टाकणारी. आता काही बोलजो नको, आता आता चांगल्यानं जा गोड गोड आणि बस चांगल्यानं वहिनीला घेऊन या घरी काय, आणि मग सांग मग फोन करून मले घरी आले का, मी येतो मग वहिनीला भेटाले. आता तुला काय सांगू? हो हो बाई हो ठीक आहे ना ठीक आहे, मी काही बोलत नाही काही नाही, फक्त तू या वहिनीला घेऊन ना घरी, येतो बा. आणि आताच कायले येतो तू? आता आता पुढच्या महिन्यातच येजो ना डायरेक्ट, सातवा महिन्याचा कार्यक्रम आहे. हा तवाच येजो, आता आता येणं जाणं करू नको, पोराची शाळा पडते. नाही येईन मी, येईन एक दिवसासाठी तरी येईन, शनिवारी येईन आणि लागन तर रविवारी संध्याकाळी वापस चालली जाईन, एका रात्रीसाठी येऊन जाईन. वहिनीला भेटून नाही झालेलं आहे दिवसाचं, पाहिलं नाही मी. हा आई चाल मग बोलत राहायचो फोनवर, चाल गाडी आली बाहेर. हो हो येतो ना येतो, त्या बहिणी संगत बोलून राहिली ना. मग बोलजो आई, गाडीत बसल्यावर बोलत राहायचो, गाडीत बोलजो चाल. तो ड्रायव्हर घाई करून राहिला, तो त्याला घाई आहे, दुसरी ट्रीप मारायची आहे म्हणते, म्हणून म्हणून चाल त्या लवकर चाल. काय होय काय म्हणते अर्जुन, बोल नको म्हणते का तुला फोनवर? नाही हो तसं नाही, गाडी आली म्हणते म्हणून तो घाई करून राहिला म्हणते गाडीवाला, म्हणून चाल चाल करून राहिला तो. बरं चाल मग ठेवतो, हा मग तिकून आल्यावर घरी आलो म्हणजे मग नंतर फोन करतो तुला. बरं चल आई ठीक आहे, ठेव जा व्यवस्थित, जास्त बोलजू नको तिथं, काहीच नको बोलजो. हो बाई हो ठेव ठेव मग. चाल आई लवकर चाल, उशीर होते मग तिकडून येवाचाही आई म्हणतो. हो चल बापा, बोलू नाही देत रे फोनवरही नाही बोलू देत, घाईच गाडी करता. बोलत राहायजो, तिकून आलो म्हणजे बोलतच राहायजो, आता चाल. हो हो चाल चाल. घ्यानं हो घ्यानं, खा ना जलेबी खा, ते समोसे खा, आता काऊन नाही खात? अय गंगा तुलेच तर पाहिजे होती पार्टी, घे ना मग खा ना. काय पोट फुगवतो काय बापा माय, लय खाल्ली ना, लय खाल्ली बापा, समोसे 5-6 खाल्ली बापा, आणि जलेबी लय खाल्ली, आता नाही खात, आता नाही खात, आता तू किती जबरदस्ती करशील तरी नाही खात बापा. घे घे जलेबी घे, एक चकली घे घे, एक चकली घे खाय. नाही नाही बापा आता एकही चकली नाही, एक घासही खात नाही मी आता, झालं. शांताबाई हे पार्ट तू नका याच्याबद्दल दिली, मला आताही माहित नाही पडलं. हट बापा विमलाताई, पार्ट नाही पार्टी, पार्टी वे पार्टी. हो थेस थे पार्ट पार्टी, कायच्या बद्दल दिली सांगतो खरे. मशीन आली ना माघरी कपड्याची, मशीन आली, अजून वॉटर फिल्टर आलो आणि माठही आणला, त्याची पार्टी वय. हे गंगा म्हणे पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे, तर घे म्हणलं पार्टी. अस चांगलं बनलं हे समोसे, मस्त बनवले, कोण बनवले? आम्हीच बनवले, ये गंगा
आम्हीच बनवले हो विमलाताई, हे मुन्नी होती, मी आणि पार्वती। अमाय तुम्ही पहिलेच आलते काय? तर हो आम्ही पहिलेच आलो होतो ना, पहिलेच येऊन बसलो होतो आम्ही, त्या बेतातच येऊन बसलो होतो। शांताबाईले पार्टीसाठीच मनाले आलो होतो, तर शांताबाई आताच तयार झाली, चला म्हणे आताच्या आताच करू म्हणे। मग आम्ही बसल्या बसल्या आम्ही काय करू म्हटलं, चल मग बनवू लागतो। मग शांताबाईनं तुम्हाला आवाज दिला ना, आणि मग आली पटकन, सामान सुमान काढलं ना, भका भका बनवून घेतलं, तिघी चौघीनं गवरी होती पाच जणीनं। जमलं हो, जमलं बापा, मस्त लागला, चांगलं वाटलं, आनंद भेटला। पाय हो शांताबाई पाय, विमलाताईला आनंद भेटला म्हणते मग। चांगलं आहे ना विमलाताई, ये गंगानं म्हटलं म्हणून मी ना दिली बा पार्टी, तुम्हाला भेटला ना आनंद, झालं माय पार्टी सफल। अन काय हो विमलाताई, कुठेही जाता कधीही जाता तर लेकरूच राहते तुमच्या संग, तुमच्या सुनीचं तर कमी पोराचं तर कमी, पण मला तर वाटते का तुमचंच होय काय, कुठं साई तुमच्याच संग राहते बापा, तुम्हाला जिवार नाही येत का हो लेकरं वागवाले, पहिले आपले वागून घेतले बापा, आता जिवार येते मला, तर तुम्हाला कसं काय जमते तर काय माहीत बापा। मला नाही येत बाई जिवार लेकरं वागवाले, मला नाही येत जिवार, मी वागवतो ते मोठे दोन्ही म्याच वागवले। पुनमचे लेकरही तसेच आहे ना शांत, चुपचाप बसले राहते, नाही हो विमलं ते जास्त परेशान नाही करत। हो ते चांगलं आहे बापा, पुनमचे लेकरं जास्त त्रास नाही देत, त्याला फक्त पोट भरून पाहिजे, पोट भरलं असलं का बस मस्त खेळत राहते, नाही तर एका जागी बसून राहते। हो ना पाहन कसा बसला आहे एका जागी, टुकमुक पाहून राहिला, आणि माय पोरग पा हे तिकडे साऱ्या घरात फिरून राहिलं, आराध्या संग खेळून राहिलं तिकडे। हो गौरी अंदरच आहे काय हो, जराही नाही बाहेर निघाली, ते तर तिले गमलं नाही वाटते आम्ही आलो तर। मुन्ने काल तर तू सुधारली होती, मला समजलं हो माय हो सण तस डोळ्यातून आसू पाडत होती, अजून झालं का तुझ्या बोलणं कुचक सुरू? नाही हो आता तसं नाही, मी सहजच बोलली, तशी तर सुधारली म्हणा मी सुधारली। हा आदत से मजबूर, नाही हो मुन्नी आदत से मजबूर आहे हम, है ना। आणि हा कमला तू पोरगी इथंच आहे, पाचवा महिना झाल्यावर नेतो म्हणे तिची सासू, तिची सासू करतो महिने ना सातवा महिना, आणि तिची ननद बी तर गाडी म्हणे मी करण म्हणे मा वहिनीचा सातवा महिना, आता काय झालं इथंच आहे तू पोरगी तर। हो कोणते मोठे व्यवहारिक लोक आहे का ते, अहो मनीषा इथं आली तेव्हापासून एक फोन तर नाही केला तिच्या सासून। आणि जवाई जवाई करते, जवाई करते, जवाई रोजच दोन तीन वेळा फोन करते। मग झालं तिच्या सासून नाही केलं, सासूच काय करा लागते, नवरा चांगला असला म्हणजे झालं। नाही मोठी बोलत होती ना का एवढं आम्हाला सांगलं नाही ना घेवाले आले, आणि आम्हीच करतो मीच करतो, आणि मग जराशी काळजी बी नाही, जरासा फोन बी नाही केला का, आणून द्या तर किंवा आम्ही येतो घेवाले असं तरी म्हणते, तर नेऊन दिलं असतं तिच्या बापानं, आता काय आम्ही समोर घालून नेऊन देऊ काय, जशी आम्हाला आमची पोरगी भारी झाली तशावाने नेऊन देऊ काय आम्ही तिथं। नाही हो नाही हो कमला तू कायले नेऊन देशील, आपली पोरगी आपल्याला भारी आहे का, येतीन थे ना नेतीन त्याले गरज असन तर। बस तसंच आपण लाडच करत नाही ना, आपण घेतोय नाही रिश्ता तोडाले, हा गरज असन तर येतीन। हो कमला आहे काय, अमाई तू इथं बसली आहे का वो कमला, तू या जवळ ये ना, तू या इन वाई आले वो गाडी घेऊन, मोठी गाडी घेऊन आले, आताच मुले दिसले असे तुझ्या घराकडेच गेली गाडी, तुले 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 कुठून कुठून कोणती, खरंच काय का खोटी बोलतो तू गीता, हे पाहून घे माझं मजाक करू नको। अहो मजाक नाही खरंच, मी तिकडून येत होती वावरातून तर मला गाडी जाताना दिसली त्या घराकडे, आणि मी पाहिली तर त्याच्यात तुझ्या जवाई होता डायव्हर होता, आणि तुझ्या इन वाई होते, जाय तू मजाक करत, मग तुला कसं माहित मी इथं म्हणून, हा इथंच कशी आली मला बोलावाले, अरे शांताबाई आली होती मला बोलावाले, मला बोलावाली आली होती, मीच मना केली शांताबाईले, मी म्हटले मी वावरात जातो म्हटले मी येत नाही म्हटलं, तर मला माहित होतं तुम्ही सगळ्या बाया इथं आहे म्हणून, तू इथं आहे म्हणून, म्हणून मी म्हटलं तुला सांगून देवा। जाय घरी कमला लवकर जाय घरी, नाही तर बापा तू दिसशील नाही घरी तर माय हिंडते म्हणून पोरगी घरी राहते म्हणून। आता कसं करू हो बापा मी, आणि मी तर साडी नाही घातली पा, मी साडी घालून येत होती, म्हटलं का आता इच्छा येतच काय साडी घाला, अंगर मी होत होती मी काढून ठेवली बाई साडी, आता या स्कर्टवर कशी जाऊ मी, अमा इनिले दिसून वायला दिसून तर माई इन तर स्कर्ट घालते म्हणून। काय होते हो जाय एवढी घेत का, बस बापा ये कमला खूपच घेते, जवाय आले ना इनि वायले बापा जवाय आले मग मग गाडी भे। अ भेत नाही मी, मला भेव लागते का फालतू वाद नाही झाला पाहिजे, वादाला भेतो मी। वारे वा भेतही नाही म्हणते ना भेतोही म्हणते, जाय हो कमला जशी आहे तशी जाय पटकन। गीता ये ना तू आली तर आता ये समोसे जलेबी खाजो। हा हा ठीक आहे।